महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील 55 एटीएम मधील 2,75,00,000 अधिक रुपयांचा नोटा भिजून त्यांच्या लगदा झालाय. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याशिवाय जिल्ह्यातील विविध बँकांचा 28 शाखा निम्म्याहून अधिक बुडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विविध बँकांचे मिळून 681 एटीएम आहेत. त्यापैकी 55 एटीएमला पुराच्या पाण्याने पूर्णपणे बुडाले होते. सतत पाऊस सुरू असल्याने या एटीएम मधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले नाहीयेत. त्यामुळे सरासरी प्रत्येक एटीएम मध्ये 5 ते 7 लाख रुपयांची रोकड शिल्लक होती. एटीएम मध्ये पाणी गेल्याने या सर्व नोटा भिजून त्यांचा लगदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता एटीएम मधील नोटांचा ट्रे बाजूला काढून नोटा योग्यरित्या वाळवून त्याचे पुन्हा गट्टे करून ते रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याचे काम एटीएम मध्ये पैसे भरण्याची सेवा पुरवणाऱ्या एजन्सीने बँकेमार्फत हाती घेतले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे भिजून खराब झालेला नोटा रिझर्व्ह बँक बदलून देणार आहे. मात्र नुकसानीचा भूर्दंड काही ठिकाणी एटीएमची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीला तर काही ठिकाणी बँकांनाही बसणार आहे.